नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राजेश बारणे. दोन दिवसापूर्वी म्हणजे रविवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आवाज न्यूजने फ्लेक्समुळे शहर विद्रूप, लाईटचे खांब, वाहतूक सिग्नलचा उपयोग फ्लेक्स लावण्यासाठी ही बातमी प्रसारित केली होती. तळेगाव दाभाडे शहरात लावण्यात आलेले अनधिकृत फ्लेक्स, त्यामुळे विद्रूप झालेले शहर, वाहतुकीला होणाऱ्या अडचणी, निर्माण होणारे अपघाताचे धोके दाखवत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. याची दखल घेत आरोग्य व स्वच्छता समिती सभापतींनी स्वतः जातीने लक्ष देऊन ग्रामस्वच्छतेचे जनक संत गाडगे बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज शहरातील अनधिकृत फ्लेक्स काढण्यास सुरुवात केली. आज सकाळपासून नगर परिषदेच्या ताफ्याने लिमफाटा येथून कारवाई सुरुवात केली. शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स काढले जाईपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असून यापुढे फ्लेक्स लावण्यासाठी रितसर शुल्क भरून संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती किशोर भेगडे यांनी सांगितले. तसेच आवाज न्यूजने फ्लेक्समुळे होणाऱ्या विद्रुपीकरणासंदर्भात बातमी लावल्याबद्दल धन्यवादही व्यक्त केले. पाहूया. गाडगे बाबा महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून खरं तर आपण तळेगाव स्वच्छ सर्वेक्षणास सुरुवात केलेली. आवाज न्यूज चॅनलनी दोन दिवसापूर्वीच शहराचं विद्रुपीकरण होतंय फ्लेक्सच्या माध्यमातून अशी जी बातमी लावली त्याबद्दल मी आवाज न्यूज चॅनलचं मनापासून धन्यवाद देतो. परंतु आज जे काही तळेगावमध्ये फ्लेक्स लागलेले आहेत हे फ्लेक्स आणि ते सर्व अनधिकृत फ्लेक्स अशा पद्धतीने लावले होते की ते शहरात वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा निर्माण करत होते, त्याचप्रमाणे शहर विद्रुपीकरण होत होतं. मग नगरपालिकेमध्ये ठराव करून फ्लेक्स लावायचे असेल त्यांनी आमच्या विभागाची परवानगी घेऊन तिथं त्याप्रमाणे फ्लेक्सची रक्कम भरून त्या फ्लेक्सवरती किती दिवसासाठी फ्लेक्स लावणार आहेत ह्याची दिनांक टाकून त्यानंतरच त्यांना फ्लेक्स लावायला परवानगी मिळेल. आणि ह्या फ्लेक्सच्या माध्यमातून तळेगाव नगरपालिकेला एक उत्पन्नाचा स्रोतही प्राप्त होईल असं या ठिकाणी मी सांगतो. आपल्या परिसरातील अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.